आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय सात ऑक्टोबर दोन हजार बावीसचा पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं लाल बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा घट्टीला बिला ऑल प्रेस करा नोटिफिकेशनमध्ये तात्काळ आपल्याला शैक्षणिक अपडेट मिळत राहतील वरील लिहिलेल्या संदर्भ तारखेनुसार प्रस्तावना गट अ गट ब गट ब राजपत्रित गट क गटमधील राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळामध्ये विविध प्रसंगी विविध कारणामुळे त्यांना नियमानुसार अथवा तर कायद्यानुसार देय अनुज्ञीय ठरत असताना एक्सेस ऑफ द देअर एंटीटे एन्टेनमेंट्स शासकीय रकमाचे अतिप्रदान एक्सेस पेमेंट होत असल्याचे झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे अतिप्रदानाची रक्कम वसूल करणे किंवा क्षमापित करणे या अनुषंगाने उपरोक्त वाचा येथील अनुक्रमांक एको दोन येथील केल्याप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश निर्गमित केलेले आहेत त्यामुळे अतिप्रदानाची वसुली वेळेवर होणे आवश्यक आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाबाबत कायदेशीर अभिमत विचारात घेऊन पुढीलप्रमाणे शासन परिपत्रक निर्मि निर्गमित करण्यात आलेले आहे कार्यालयानं प्रमुखांना ना महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सेवा सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम पंचेचाळीसनुसार दरवर्षी मे महिन्यात सेवा पुस्तकाची व सेवापटांची वार्षिक पडताळणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सेवा पुस्तकात जोडणे आवश्यक आहे त्यानुसार कारवाई होत असले आहे याची विभागांनी खात्री करावी असे केल्यास भविष्यात अतिप्रदानाचे प्रसंग उद्भवणार नाहीत दोन प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी वेतन पडताळणी पथकाने न चुकता त्यांच्या सेवा पुस्तकांची पटांची पडताळणी करावी जेणेकरून त्यांच्या वेतन निश्चितीतील त्रुटी अनु वेळीच दूर करता येतील वयाची पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके वेतन पडताळणी पथकाकडे पाठवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील सदर पुस्तकांची पडताळणी वेळीच करण्याची जबाबदारी वेतन पडताळणी पथकाची राहील ह्या hmm. जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी कार्यालय वेतन पडताळणी पथक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पूर्वीच्या अतिप्रदानाची वसुली करण्याची वेळ येणार नाही तीन सर्वसाधारण वेतन पडताळणी पथकामार्फत वेतन आयोग लागू झाल्या झाल्यानंतर सेवापुस्तक सेवापटांची पडताळणी करण्यात येते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश विचारात घेता अतिरिक्त प्रदानाची वसुली पाच वर्षात करणे आवश्यक असल्याने वसुली करणे शक्य व्हावे याकरता वेतन पडताळणी पथकाने दर दोन वर्षांनी सेवापुस्तकाची सेवापटांची पडताळणी न चुकता आ, करावी जेणेकरून त्यांच्या वेतन निश्चितील त्रुटी दूर करता येतील व अतिरिक्त प्रदानाची वसुली करणे देखील शक्य होईल चार महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक एक्केचाळीस नुसार विभागाने उचित कारवाई करणे आवश्यक आहे पाच उपरोक्त नमूद वाचा येथील चार येथील बावीस अकरा दोन हजार एकवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार संबंधित कर्मचाऱ्याकडून आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी वचनपत्र घेण्याची कारवाई करणे आवश्यक का आहे तसेच नव्याने सेवेत येणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्याकडून वचनपत्र वेळीच घेण्याची कारवाई देखील आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी करावी सहा बावीस अकरा दोन हजार एकवीस रोजीच्या वचनपत्र घेण्याबाबतचा शासन परिपत्रकापूर्वी झालेल्या अधिप्रदानाच्या वसुलीच्या बाबतीची प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागांनी प्रकरण याय तपासणी करून वित्त विभागाच्या सहमतीसाठी सादर करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट निर्णया संकट उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे वीस बावीस दहा झिरो सात तेरा अठरा एकोणपन्नास पंचवीस झिरो पाच हा आदेश डिजिटल सॉक्सिंग संक्षेगित करून काढण्यात आलेला आहे प्रशांत पाटील यांच्या सॉक्सिंग निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून आज घर आपण डाउनलोड करू शकता